किडगाव येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त वसंतमामा शिंदे व्यंकटेश प्रतिष्ठान यांच्या वतीने महिलांसाठी किडगाव देवी येथील श्री रेणुकामाता मंदिरापासून ते मोठा देवी मंदिर दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी किडगाव येथून ट्रॅव्हल्समधून जवळपास 900 ते 1000 महिला भाविक मोठा देवी मंदिराकडे रवाना झाले. कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते व निलेश लंके यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून करण्यात आले. यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख वसंत मामा शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की महिलांसाठी देवदर्शन म्हणजे दैनंदिन व्यापापासून शांती मिळवणे, तसेच भक्तिमय वातावरणात राहण्यासाठी या दर्शन सोहळ्याचे आयोजन केले असून वर्षभरात महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमासाठी निलेश लंके, दिलीप सातपुते, वसंत मामा शिंदे, सौ कंचन शिंदे, दत्तात्रय ठुबे, शिवाजी लोंढे, श्रीकांत चेमटे, प्रसाद ठुबे यांसह भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आज ज्या गोरगरीब महिला आहेत त्यांच्या दर्शनासाठी मी आज बसची व्यवस्था करून त्यांना दर्शन घडून आणणार आहे. आणि इथून पुढे मी असे कार्य सामाजिक कार्य करत आहे, करत राहणार आहे. त्यामुळं कोणाचं काही गैरसोय झाली असेल महिलांची मी त्याच्याबद्दल महिलांची मी एक क्षमा मागतो. केडगाव शिवसेनेचे कार्यकर्ते वसंत मामा शिंदे यांनी अत्यंत चांगला उपक्रम आमचे मित्र निलेजी लंके यांचा आदर्श घेऊन या ठिकाणी केडगावच्या महिलांना मोठा देवीचं दर्शन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे समाज उपयोगी काम करत असताना लोकांच्या भावना लक्षात घेऊन लोकांना काय पाहिजे ते देणं हे कार्यकर्त्यांचं काम असतं. अनेक महिलांनी नवरात्रामध्ये मागणी केली की लंके साहेबांनी तिकडं पारनेरमधून अनेक महिलांना तिकडं देवदर्शन घडवलं आहे. ती मागणी वसंत मामाकडे केल्यानंतर वसंत मामा शिंदे यांनी जवळपास 15 लक्झरी बस या ठिकाणी केल्या असून त्यामधील महिलांना मोठ्या देवीचं दर्शन घडवणार आहेत. त्यातून या महिलांना दर्शनाचं पुण्य मिळणार आहे, पण त्यातून थोडं पुण्य आमचे वसंत मामा शिंदे यांनासुद्धा मिळणार आहे. त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यांनी केळगाव येथील प्रभाग क्रमांक 17 या ठिकाणाहून कमीत कमी 1000 ते 1100 महिलांचं आज देवदर्शनाच्या ट्रीपचं आयोजन केलेलं आहे. त्याचं आता प्रस्थान थोड्याच वेळापूर्वी झालेलं आहे. मी वसंत मामांना या निमित्ताने आणि आमच्या वहिनी कांचन शिंदे यांना शुभेच्छा देतो की तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा या निमित्ताने मोठा देवी माता आपल्या पूर्ण करीन. आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा या पुढील काळात सामाजिक काम केलं पाहिजे. राजकारण करीत असताना सर्वात महत्त्वाचं सामाजिक काम करणं गरजेचं असतं. या ठिकाणी प्रामुख्याने पाहिलं असेल तर आमचे दुसरे मित्र आणि आमचे मार्गदर्शक या भागाचे नगर शहराचे शहर प्रमुख दिलीप शेठ सातपुते यांनी नारळवाडून या मोठा देवी यात्रेचा प्रस्थान केलेला आहे. कारण दिलीप शेठचं सुद्धा काम अशाच पद्धतीने चांगले राजकारण ते जरी करीत असते, एका पक्षाचे शहर प्रमुख आहे, मी पण त्या पक्षात काही दिवस होतो, पण त्यांनी 10% राजकारण केलं, 90% समाजकारण केलं. आम्ही सर्व एकत्र राहणारे मित्रमंडळी आमचा सर्वात जास्त भर जो असतो सामाजिक कामाला असतो. मी या निमित्ताने आमच्या बंधूला शुभेच्छा देतो आणि त्याच पद्धतीने भावी वाटचालीसाठी आमच्या दिलीप शेठला पण शुभेच्छा देतो. विजन प्लस न्यूजसाठी अभित शेख, अहमदनगर.